नमस्कार, डी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर रत्नशास्त्री अनुमोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. आपल्या आजूबाजूची माणसं वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांची, त्यांच्यावर या राशींचा कसा प्रभाव पडतो हे आपण बघतोय. या वेगवेगळ्या राशींविषयी आपण चर्चा करत करत आता आलो आहोत नवव्या राशीपर्यंत, धनु राशीवर. राशीचक्रातील 12 राशींपैकी ही नववी राशी आहे धनु राशी. ह्याचा जे राशी स्वामी आहे ते गुरु आहे. अर्ध मनुष्य आणि अर्ध घोडा हातात बाण घेऊन धरलेला हे राशी चिन्ह आहे. आणि ही राशी अग्नितत्वाची आहे. हां, जसं बोललो मी की अर्ध मनुष्य आणि अर्ध घोडा, आणि ह्या राशीचा संबंध मांड्यांशी आहे. बरं, हां, जे आहे ते. आणि दुसरं म्हणजे घोडा आहे अर्धा, मनुष्य आहे हातात बाण आहे. म्हणजे घोड्याचं काय दाखवतो की तो धावतो, धावण्यात तो हे आहे. धावत असताना आपलं जे आहे टार्गेट पूर्ण करणे, म्हणजे एखादा नेम लावून ते गोष्ट प्राप्त करणे हे ह्या चिन्हाचा दाखवतो. हे चिन्हाचं वैशिष्ट्य आहे. त्याच प्रकारे अर्ध माणूस आणि अर्ध घोडा म्हणजे दु स्वभाव. सकाळी एक संध्याकाळी एक हे पण दर्शवतो. आणि दुसरं की कुणावरही टार्गेट म्हणजे हे घेऊन ठोबारलेला आहे बाण, तर टार्गेट केलं की त्या टार्गेटावरच, म्हणजे एखादा माणूस सापडला त्याच्यावर टार्गेट केले की हे लोक तशी वा. आणि दुसरं म्हणजे ह्याचा जे स्वामी आहे गुरु आहे. गुरु म्हणजे आध्यात्मिक, त्याच्यात आपोआपच देवाला पूजणे, देवाला मानणे, शांत स्वभाव, कॉम्पिटिशन ह्या लोक करायला जात नाही ह्या स्वभाव ह्याच्यात येतं. पण जे आहे प्राप्त करायचं, एखादी गोष्ट ते जर ठरवले तर हे लोक खूप पुढेपर्यंत जातात. जसं ह्या राशीचं मी आता विश्लेषण केलं की गुरुची राशी आहे अग्नितत्वाची आहे. म्हणजे ह्याच्यात अग्नी आहे. जसं मीन राशी ही गुरुची आहे पण ती जल तत्वाची आहे, अस्थिरता. पण ह्याच्यात काय अग्नितत्व, अग्नितत्व म्हणजे फायर. हे लोक कसे रागीट, एक हट्टी स्वभावाचे. जसे आपण मेष आणि सिंह राशीबद्दल बोलतो, यातले धनुतला गुरु जो तापट आहे, तापट आहे आणि थोडासा व्यवहारिक, व्यवहारिक मध्ये येतो ह्याचा गुरु. हे लोक जर आध्यात्मिक असले, देवधर्म करत असेल तरी कामात यशस्वी राहतात. म्हणजे हे लोक काम करणारे आहेत धनुचे. संत जास्त नाही आहेत. अच्छा. हां, देवाबरोबर काम करणारे आहेत. आणि ते पण काम पूर्ण मनानं, एखाद्या वस्तू लागले की ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. अच्छा. असे हे म्हणजे राशीचा स्वभाव आहे. अच्छा. आणि या राशीमध्ये कोणकोणती नक्षत्र येतात? ह्या राशीचे जे नक्षत्र आहेत हे तीन नक्षत्र आहेत. पहिला जे येतो मूळ नक्षत्र, पूर्वशटा, उत्तरशटा. तसंच ह्याचे जे येतात मूळ नक्षत्राचा जे गण येतो तो राक्षस गण, पूर्वशटाचा मनुष्यगण, उत्तरशटाचा जे आहे ते देवगण. अच्छा. एकच राशी असताना हे वेगवेगळे तीन गण प्रत्येक राशीला मिळालेले आहेत आणि त्या अनुसार त्यांचे स्वभाव ठरतात. मूळ जे नक्षत्र आहे त्याची शक्यतो शांती करावी लागते. का? म्हणजे त्यांचा गण राक्षस गण आहे. ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे मूळ नक्षत्रात जेव्हा हे राशीचा प्रभाव पडतो तर काही वेळेस ह्या नक्षत्राला लहानपणी मुलांना जर आजारपण ह्याच्यासाठी ते जड नक्षत्र मानला गेले म्हणून शांती करावी अशी हे केली जाते. बऱ्याचदा असं म्हणतात की मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, हा तुम्ही शांती करून घ्या. प्रत्येक राशीचा असतो. जिथे राक्षसगण येतो त्या नक्षत्राची शांती करावी. अच्छा. हा, आणि ही राशी जर तुम्हाला खरोखर बघायची असेल पूर्वशटा आणि उत्तरशटा. अच्छा. म्हणजे मूळ राशीपेक्षा धनुरास हे उत्तराषाढा आणि पूर्वाषाढामध्ये जास्त. उत्तरषटामध्ये हे लोक व्यवस्थित देवगणामध्ये ऍग्रेसिव्ह जे ठरवतात ते करणार ह्या गोष्टी त्यांच्यात होतात. पूर्वषटा हा शुक्राचा नक्षत्र आहे तर ते शुक्राप्रमाणे हौशी लोक आहेत. हौस पूर्ण करणे, म्हणजे आपल्या जे आपल्यासाठी काय पाहिजे
कसं राहणीमान, व्यवस्थित राहणे, एकदम डिसेंट आणि थोडेसे मन मोकळ्याने गप्पा मारणारे असे. पण उत्तर छटामध्ये तो स्वभाव येत नाही आहे. ही लोक थोडा सिरियस, आपल्या कामाकडे लक्ष देणे ह्या स्वभावामध्ये ही माणसे येतात. आता ठीक आहे, गुणवैशिष्ट्यांवरच बोलतोय. तर मग धनुराशीचे पुरुष कसे असतात साधारण? धनुराशीचे जे पुरुष असतात, मध्यम जे हाईट असते त्यांची मध्यम, थोडा सपातळ, जास्त ते जाड तुम्हाला दिसणार नाही. गुरुचे असल्यामुळे हे लोकांमध्ये बोलण्यामध्ये सॉफ्टनेस पण भरपूर बोलणारे, मित्र परिवार भरपूर असणारा, आजूबाजूंचा विचार करणारे असतात. आणि हे जे फॅमिलीमध्ये पण बघितला की गुरु राशीचा आहे, धनुराशीचा व्यक्ती आहे, तर त्याच्या वर मी असं किती एक कुंडल्या बघितले जे धनुराशीचे असतात. लहानपणापासून त्यांना जबाबदारीची जाणीव असते आणि त्या जबाबदारीमुळे ते खूप सॅक्रिफाईस पण करतात. एखाद्या वेळेस ते छान शिक्षण घेत असेल आणि काही जबाबदारी त्यांच्यावर आली की ते जॉब करणार, नोकरी करणार, वयापेक्षा लवकर मोठे होतात ही लोक. जबाबदाऱ्या सांभाळणार आई वडील ह्यांचं, तर ह्यांची एकच असं अपेक्षा असते की मला कुणीतरी समजून घ्यावं. हे काम करत असताना की हे न बोलता खूप काही करणारी लोक आहेत. हा, फक्त एक आहे की हे जर कुणावर रागवले, एखाद्या व्यक्तीवर ते चिडले, तर ते थोडासा काय होते त्यांचं ते आईनी मी भांडणं, हे थोडा त्याच्यावर ते राग धरून बसले की ते हट्ट लवकर जात. आणि एखाद्या छान गोष्टीवर ते फोकस केले की ते पूर्णच करतात. ह्याच्यामध्ये जे पुरुष आहेत ते शिक्षण त्यांचं कमी असला तरीही ते गुरुची राशी असल्यामुळे काही ना अंगात म्हणतात की नाही आपण की त्यांच्या अंगात असे काही कला गुणांनाही भरलेली राशी आहे की आपोआप त्यांना खूप काही गोष्टी ते शिकून छान व्यावसायिक जॉब करत असताना ते जबाबदारीनं पूर्ण करणे, आजूबाजूचा त्यांचा जे अटमॉस्फिअर जे असतो मित्रांबरोबर किंवा एक स्टाफ मेंबर्स बरोबर वागताना मन मोकळेपणाने प्रेमानं वागणारे, सांभाळून घेणारे, ह्या राशीच्या पुरुषांचा शक्यतो सगळ्यांबरोबर जमत. अच्छा, त्या विषयावर आपण येणारच आहोत, पण त्याआधी स्त्रिया कशा असतात? स्त्रियांमध्ये मी बोलते तसं जसं बोलले ना, धनुराशीचे जे टार्गेट धरू नये कुणावर, छान गोष्टीवर करावं. स्त्री ह्या राशीचे जे असतात ते एक बोलतो की सुंदर गृहिणी, एक सून, एक आई म्हणून उत्तम आहे. एक जॉब करत असताना करिअरच्या क्षेत्रात पण हे उत्तम आहेत. फक्त कसं, अग्नितत्वाची राशी असल्यामुळे ह्यांना राग आवरत नाही आणि त्यात त्यांचा ते चिन्हही तसंच आहे ना, प्राणी आणि मनुष्य धावणारे, धाव सतत धावणारे, पडपड पडपड पडपड. घरी पण ह्या राशीचे तुम्ही जर एखादी स्त्री बघितला की पडपड पडपड असते, एक मूड स्वीप होत असतो त्यांचा स्वयं. म्हणजे आता जर बघितला सकाळी हसत खेळत आहेत, दुपारी माहित नाही काय होणार आहे, संध्याकाळी एक वेगळं, म्हणजे मूड बदलत असतो. हा, ह्यांचा मूड. आणि एखाद्यावर रागवले की ते ताबा राहत नाही त्यांचा जिभेवर, की काय बोलून जातील आणि कोणाला बोलून जातील. स्त्रियांनी फक्त इतकंच करावं की आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवावं. अशी ही राशी गुरुची आहे, त्याच्यामुळे ही स्त्री जी आहे धनुराशीची ती आध्यात्मिक असणार आहे, देवधर्माचा करणारी असणार आहे, त्याचबरोबर जर जॉब करत असेल तर पण यशस्वी होणारी आहे. फक्त कसं की स्वतःचा त्यांची पण अपेक्षा तेच आहे की माझ्याबद्दल काळजी घ्यावी, माझा पण विचार करावं. त्यांची अपेक्षा असते की समोरचा व्यक्ती मी न बोलता समजून जावावं की मला काय पाहिजे. अच्छा, मग अशा या धनुराशीला समजून घेणाऱ्या राशी कोणत्या आहेत? आता ह्यांना जे समजून घेणारे राशी आहेत त्याच्यामध्ये येतो आपला कुंभ राशी. अच्छा, त्यांच्याशी त्यांचा खूप जमतो. तूळ राशी, असं मानलं गेलं की हे जे आहेत वायू तत्वाचे राशी. वायू तत्वामध्ये जे राशी येतात, कुंभ आली, तूळ आली आणि बुद्धाची मिथुन राशी. अच्छा, ह्या राशींबरोबर ह्या लोकांचं छान जमतं. बोलतो ना, आगीला वारा लागला की तो भडकतो. लक्ष वायू तत्वाची. पृथ्वी तत्वाची राशी जे आहेत वृषभ, मकर आणि कन्या, ह्यांच्याबरोबर ह्या लोकांचं बोलणं चालणं ठीक आहे, जमतं. पण वृषभाची ह्यांचं लग्न करून ह्या लोकांचं हे षडांशांकमध्ये येतं.
म्हणजे मृत्यूच्या ह्याच्यात येतं, मृत्यू षडाष्टक योग असतो ह्यांचा. आणि मकर राशीचा ते नाही प्रीती षडाष्टक आहे, ते बऱ्यापैकी चालेल पण पण वृषभेशी मी ज्या माझा आता वय आहे, मी आत्तापर्यंत जे भक्ती आहे कुंडल्यांमध्ये, तर अजूनपर्यंत असं माझ्या समोर आलेलं नाही अभ्यासात की ह्या लो धनु आणि वृषभेचा लग्न हा सक्सेस झालेला आहे. अच्छा, म्हणजे वृषभ राशी बरोबर त्यांचं पटणं जरा अवघडच आहे. अवघड आहे, थोडा सांभाळून घ्यावा, हा योग पण व्यवस्थित नाही आहे. बाकी कुंडल्याचा अभ्यास करून जास्त आपण समजून घेऊ शकतो. आणि राहिलेले कुठले आपले मेष आणि सिंह राशी हे पण अग्नितत्वाचे आहेत, तर एक फ्रेंड म्हणून ह्यांचा चालतो, एक बिझनेस पार्टनर म्हणून ही लोक काम केले की ऊर्जा भरपूर मिळणार आणि ह्यांचा खूप काही जमून जाईल. अच्छा, आणि म्हणजे जलतत्वाच्या राशी आहेत त्यांच्याशी, त्यांच्याशी अस्थिर राशी असतात जलतत्वाची, जे आहेत आपले मीन राशी, ते मीन राशी आली, वृश्चिक राशी आली, हे जलतत्वाची राशी आहे. हे एक मित्र म्हणून ठीक आहे, पण ह्या लोकांना त्यांचा पटत नाही. हा, कारण मग म्हणजे अग्नी आणि जल असं, हे धनुराशीचं काय आहे की टार्गेट धरणारे आणि जलतत्वाचे काय अस्थिर चंचल. बरोबर, कर्केशी पण ह्यांचा जमत नाही थोडाफार बघितलं. मित्र म्हणून ठीक आहे. हा, प्रीती षडाशंक योग निर्माण होतो कर्क बरोबर, हे लग्न केले की लग्न चालतो का? म्हणजे कर्केची जी व्यक्ती आहे, पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, आपण ह्याच्या अगोदर बोलले कर्केचे ते शांत असतात, चंद्राची ते सांभाळून घेणारे असतात काही वेळेस त्यांच्या हा मनाविरोधात पण घडले गोष्टी, तर पण हे लोक सांभाळून घेतात म्हणून चालू शकतो. फक्त कसं आहे की काही वेळेस हे धनुराशीला त्यांच्यावर राग येईल थोडासा, हे लोक अग्रेसिव्ह असतात. आणि आता दोन धनुराशीच्या व्यक्ती जवळ असतील तर कसं होणार? दोन्ही पण तसेच, मग दोघांचं शकतं का? सेम सेम कधीही असताना अपोजिट अट्रॅक्ट करतं, अपोजिट साइड, तुमच्या अपोजिट जे आहे ते अट्रॅक्ट करतं. काही वेळेस मी बोलले ना, आता वृषभ राशी अपोजिट आहे धनु आहे, हे लोक अट्रॅक्ट करतील, आवडतील, पण लाईफ लॉंग लाईफ चालणार नाही. हा, आणि धनु धनुचं लग्न झालेले आहेत, ही लोक छान संसार मांडत आहेत, ते त्यांच्या ना जे मांडलेले बाकीचे जे घर आहेत त्यांच्यावर ते अवलंबून आहे. अच्छा, म्हणजे यांच्या शत्रुराशी आणि मित्रराशी समजल्या. हा, तर ह्या राशींना अजून प्रगती करण्यासाठी कोणतं रत्न, कोणता वार चांगला आहे? धनुराशीचं जे राशी स्वामी गुरु असल्यामुळे हे लोक पुष्कराज वापरू शकतात. अच्छा, पुष्कराज हा गुरुचा रत्न आहे, गुरुला आणखीन बळ देणारा रत्न आहे. ह्यांच्या राशीमध्ये गुरु कितव्या घरात आहे, तो कसं काम करतो, त्याचे अंश किती आहेत, त्या अनुसार ते अभ्यास करून ही लोक पुष्कराज वापरू शकतात. आणि राहिलं त्यांचा शुभ वारेचा, तर शुभवार ह्यांच्यासाठी गुरुवार आहे. राहिलेले जे दोन दिवस आहेत, म्हणजे दुसऱ्या नंबरवर जे येतात, सोमवार आणि मंगळवार ह्यांच्यासाठी खूप शुभ आहे. आणि जे ह्यांच्यासाठी मंत्र तुम्ही बोलला की गुरु मंत्र ही लोक कायम जप करावं, गुरुचा मंत्र ओम ग गुरुमे गुरुवे नमः, ओम ब भूस्पते नमः, ह्याचा हे जप करत राहावं ह्यांनी. आणि रंग कोणता ह्यांच्यासाठी शुभ आहे? ह्यांच्यासाठी ऑफकोर्स जे आहे गुरुचं म्हटले की पिवळा रंग. पिवळामध्ये हे प्रत्येक शेड वापरू शकतात, शक्य असेल तर गुरुवारी हे पिवळा रंग धारण करावं, ह्यांना खूप फायदा होतो याच्या. गुरुवारी गुरुवारी ह्या लोकांनी हिरवा कलर वापरू नये. अच्छा, शक्य कुणीच वापरू नये गुरुवारचा हिरवा. पिवळा रंग मध्ये वेगवेगळे शेड हे सोडून हलका निळा रंग, हलका पोपटी रंग, ग्रीन रंग हे पण ह्यांना चालतं, हे सेकंड ओपिनियन मध्ये येतात. पण पिवळा रंग, पिवळा रुमाल म्हणतात की गुरुचे राशीवाल्यांनी ठेवावं आपल्या खिशात. त्या अनुषंगाने थोडस वेगळ्या बाजूचा प्रश्न विचारते की एखाद्याची रास कुंभ आहे पण त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केली तर चालतात? चालेल. कुंभ ही राशी जी आहे, मी म्हटले ना तुम्हाला वायू तत्वाची आहे. जर गुरुवारचं सगळ्या राशींनी, सगळ्याच राशींसाठी तुम्ही गुरुवारचं पिवळा रंग करा, दत्तांचं किंवा कुठलेही तुम्ही जे मनानं गुरु मानलेले आहेत त्यांचं तुम्ही जप करा, त्यांना तुम्ही नमन करा, त्याच्यासाठी खूप छान आहे. का? म्हणजे प्रत्येक राशीला हा गुरु छान असेल तर त्यांचं सांसारिक आयुष्य, बाकीच्या गोष्टीही, त्यांचं विचारक्षमता, आध्यात्मिकता, का म्हणजे आपले प्रत्येक गोष्टीही विचारांवर अवलंबून आहे राशी कुठलीही असून.
ते उंच असेल की बाकीचे काम थोडं बोलतं इझिली पूर्ण होतात. अच्छा, आणि मग आता त्यांच्यासाठी शुभ अंक कोणता आहे जो गुरुच्या अंमलाखाली? गुरुच्या अंमलाखाली गुरुचा अंक हा शुभ 3 नंबरचा अंक हा गुरुचा अंक आहे. हे सोडून 9 नंबर, 3 आणि 9 हे नंबर फॉलो करू शकतात. बाकीचे जे आहे डेट ऑफ बर्थच्या अनुसार जी लोक जातात अंकशास्त्रानुसार त्यांचे वेगवेगळे असू शकतात, पण गुरुसाठी 3 नंबर हा कायम शुभ नंबर आहे. आणि यांचा जे आहे धातू गोल्ड, धनु राशी असून दे मीन राशी असून दे, ह्या लोकांनी सोनं थोडा का विना आपल्या अंगावर परिधान करावं, त्यांच्यासाठी ते खूप शुभ मानलं गेले. त्यांचे जे अग्नितत्वाची ही राशी आहे ना, त्या अग्नितत्वाला हा सोनं आणखीन चमक देतो, बरोबर उभार देतो त्याच्यावर. अच्छा, मग आता या धनुराशीच्या माणसांनी किंवा व्यक्तींनी कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये जावं की जिथं त्यांची प्रगती होऊ शकेल? धनु राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी एखादी संस्था एखादा कुठल्याही लिडिंगशिपसाठी, ह्या लोकांनी मी बोलते तुम्हाला बी कॉम आणि सायन्स, सायन्स आणि कॉमर्स साईड जास्त घ्यावं. अच्छा, आर्टपेक्षा म्हणजे ह्या दृष्टिकोनानं ह्या लोक खूप पुढे जातात. धनु राशीची लोक छान सायंटिस्ट होऊ शकतात का, म्हणजे ह्यांच्यात ज्ञान भरलेलं आहे, हे जर घुसले की करू शकतात. एक डॉक्टर म्हणून ही लोक छान आहेत, शांतपणे आध्यात्मिकतेने ते इलाज करणारी, लोकांना समजून घेणारी, यांना दुसऱ्यांची दुःख पीडा लवकर समजून येते. एक बोलले ना एक संस्था असावी, किंवा ही लोक काही वेळेस संन्यासी होतात, लोकांना मोटिवेशनचे जे आहे क्षेत्रामध्ये हे लोक खूप जास्त आहेत जे धनु राशीचे आहेत. आणि दुसरं म्हणजे एक छान कॉलेजचे प्रिन्सिपल, एक अच्छा टीचर, ॲज अ टीचर समजून सांगणारे, बोलका स्वभाव आहे ह्यांचं पण, त्याच्यामुळे हे लोक समजून सांगतात. कुठलाही संस्थाचा तेन काम आणि एक लीडर, ही लोक राजकारणात पण खूप उंच जातात. अच्छा, आहेत काही छान लोक राजकारणामध्ये आहे. मग आता आम्हाला सांगाच की धनुराशीची अशी कोणकोण प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे? धनुराशीमध्ये जर तुम्ही बघितला धर्मेंद्र, दिलीप कुमार, रजनीकांत आणि आपले फेमस जे आहेत सोनिया गांधी. अच्छा, ही धनुराशीचे व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्याला माहिती आहे यांचं खूप पुढेपर्यंत नाव गेले. मोठे मोठे गुरु आचार्य आहेत धनुराशीचे, आपले शरद उपाध्येजी धनुराशीचे आहेत, ते मोठे ज्योतिषशास्त्री आहेत, एक छान फिलॉसॉफर आहेत, हे धनुराशीमध्ये येतात. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढी प्रगती करता येते तेवढ्या संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा धनुराशीची माणसं पुढे जाऊ शकतात, आणि ऍक्टिंग क्षेत्रातही. अच्छा, का म्हणजे आपल्याला ह्या राशीहून मोठे मोठे कलाकार भेटलेले, दिलीप कुमार तर बोलतात एव्हरग्रीन, धर्मेंद्रजी अजूनही काम करतात, आणि बाकी सगळे आहेतच. बरोबर, आत्ता आम्ही ऐकलं की प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोणती आहेत, आजूबाजूची माणसंही कशी असतील ही थोडीफार लक्षात आली. तर येणारा काळ हा धनुराशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.